इनोवा सिंद टेक्नॉलॉजी या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट यांना त्यांच्या मोबाईलवर तुमच्या आलेल्या कुरिअरमध्ये संशयित वस्तू असल्याने सायबर आणि नार्कोटिक्स डिपार्टमेंटचे अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांच्याकडून ऑनलाईन खंडणी वसूल करणाऱ्या 6 आरोपींना खोपोली पोलिसांनी गजाआड केले आहे. या टोळीने आणखी किती जणांना फसवले याबाबत खोपोली पोलीस तपास करत आहे. आरोपींनी 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यासंदर्भात खोपोली पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी या प्रकरणाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. इनोवा सिंद टेक्नॉलॉजी इंडिया कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने संपर्क साधून तुमच्या कंपनीच्या कुरिअरमध्ये LSD या अंमली पदार्थाच्या 70 स्ट्रिप्स मिळाल्या असून या रॅकेटमधील आंतरराष्ट्रीय डीलर पकडले आहेत. त्यांच्या व्यवहारात झालेल्या 8.6 मिलियन डॉलरच्या व्यवहारापैकी काही व्यवहार फिर्यादींचे बँक खात्यावरून आणि ईमेलच्या आधारे झाल्याचे सांगून सायबर आणि नार्कोटिक्स डिपार्टमेंट मुंबई येथील तपास पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून फिर्यादीस जन्मठेप होऊ शकते असे धमकावले आणि त्यांच्याकडून 19,89,055 रुपये 2 वेगवेगळ्या बँक खात्यावर वळते करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून खोपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना गजाआड केले.